येतो. साडेदहाला मी असताना भेटायला गेलो. मध्यंतरी नोएडाला बाबासाहेबांचा असताना पुतळ्याचं प्रतिकृती त्या ठिकाणी केल्या जाते. त्याची असणारी एक टीम सरकारने बघायला पाठवली होती. त्या टीममधल्यांचं एक ओपिनियन आलं नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ओपिनियन आले असं मला काल रात्री सांगण्यात आलं. आणि म्हणून जेव्हा केव्हा मी दिल्लीला जाईन तेव्हा नोएडाला ज्या ठिकाणी ह्या पुतळ्याचं प्रतिकृती केल्या जाते आणि नंतर जो पुतळा होणार आहे त्याला असणारा भेट देऊन ती प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते असणारं त्या ठिकाणी पाहावं. दुसरं जे आहे जे मागच्या गव्हर्नमेंटनी स्वीकारलं नाही, महाराष्ट्र विकास म्हणजे आघाडी किंवा त्याच्या अगोदरचं काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार जे होतं की तिथे एक इंटरनॅशनल सेंटर असलं पाहिजे इंटरॅक्शनसाठी. त्याच्या संदर्भातली असणारी 7 जणांची नावं मी त्या ठिकाणी सजेस्ट केली होती. त्यांच्या 3-1 बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीमध्ये असणारं काही प्रारूप त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं आणि ते प्रारूप मला जसं पाहिजे तसं आहे की नाही तो असणारा मसुदा त्या ठिकाणी होता. त्याच्यावरती चर्चा आमची असणारी झाली आणि नोएडाच्या स्टुडिओला भेट देऊन ती प्रतिकृती पुतळ्याची जी निर्माण करतात आहेत तिला पाहून योग्य आहे की नाही या संदर्भातला माझा असणारा निर्णय त्या ठिकाणी द्यायचा आहे हा त्याच्यातला भाग आहे. चर्चा अधिकृतरित्याने हीच असणारी झाली. बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या नाही असं नाही पण पक्षाची आमची जी भूमिका आहे शिवसेनेबरोबर असणारा येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायचं त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तो निर्णयही मुख्यमंत्र्यांच्या माहीत आहे आणि त्यांना याचीही जाणीव आहे की ज्या ज्या पक्षाबरोबर BJP आहे त्या त्या पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगोदरचा भारिप बहुजन महासंघ असेल हा कधीही गेला नाही. विरोधातला विरोध हा आपला मित्र अशी भूमिका राजकारणामध्ये असते परंतु भारतीय जनता पक्ष आणि RSS यांच्याबरोबरचं भांडण जे आहे हे व्यवस्थेचं भांडण आहे. ज्याला आम्ही उद्ध्वस्त केलं बदलवलं तीच पुन्हा व्यवस्था RSS आणि BJP आणायला मागते म्हणून प्रिन्सिपली असणारं त्या ठिकाणी बसत नाही आणि म्हणून आम्ही असणारा निर्णय घेतला आहे की BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये समझौता नाही आणि त्याच्याचबरोबर BJP चे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर हे समझौता नाही. ही भूमिका मायांदन महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहीत असल्यामुळे ही जे स्पेक्युलेशन चाललेलं आहे मी मागेही म्हणालो होतो की आत्ताची अशी फ्लुइड सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये आम्ही ज्यांच्याबरोबर जायला मागतोय शिवसेना आणि आम्ही त्यांना असणारा प्रपोजलही दिलं की आपण असणारा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे चर्चेची बाब आहे ती एकदा जाहीर करू. अजून शिवसेनेने ठरवायचं आहे की ते जाहीर कधी करायचं आहे. ते जाहीर होत नाही तोपर्यंत माझ्या अंदाजानं हे स्पेक्युलेशन या ठिकाणी चालत राहणार आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा अनेक गोष्टींसाठी असणारा भेटीगाठी ह्या होणारच पण प्रत्येक भेटीगाठी ह्या राजकीयच असतील हा जो मला वाटतं संबंध बांधला जातो आहे
तो असारा चुकीचा आहे। त्यांनी जर बीजेपी सोडली तरच मग असणारं ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते, अन्यथा ती होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। या संदर्भात तुम्ही बोललात का काल, जसं तुम्ही म्हणताय जर भाजपची साथ सोडली तर पुढचा विचार होऊ शकतो, हा त्यांना अगोदरपासून माहिती आहे, त्यांना सांगण्याची गरजच नाही आहे। काका सेनेमध्ये असताना सुद्धा एकदा त्या संदर्भातली चर्चा झाली होती आणि त्यांना आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही बीजेपी सोडा आम्ही येतो। सर यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते आणि त्यामध्ये संशयही व्यक्त केला जातो की गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही उद्धव ठाकरेंची चर्चा करत आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्हाला अजूनही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे तुम्ही वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आता एकनाथ शिंदे किंवा भाजप या गटासोबत चर्चेलाही वाव देऊ शकता। एक लक्षात घ्या की मी अगोदर आम्ही व्हेरी क्लिअर केलेले आहे, 35 वर्ष ह्या राजकारणामध्ये आम्ही आहोत। काँग्रेसने आमचा असणारा खिमा केला, राष्ट्रवादीने खिमा केला, म्हणून आम्ही असणारा बीजेपी बरोबर गेलो नाही। त्यावेळेस गेलो असतो तर आम्ही असणारा बीजेपीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा खिमा आम्ही केला असता। त्याची माझी ताकद मला माहिती आहे, माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे, त्याच्यामुळे ह्या ग्रिमिक्स करण्यामध्ये मी काही त्या ठिकाणी इंटरेस्ट घेत नाही। उद्धव ठाकरेंना असणारं आम्ही जसं म्हणालो की फायनल करायचं असेल तर ते त्यांच्या हातात आहे। आम्ही आजही म्हणतो की आम्ही सेनेबरोबर समझौता करण्यासाठी तयार आहोत, फायनल कधी करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। मी आधीची जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुम्ही सांगितलं की ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे, फक्त काँग्रेस झालेली आहे, आजही मी सांगतो झालेली आहे ती नाही, पण ती पब्लिकली नाही झाली आहे ना। पब्लिक कमिटमेंट कुठे झालेलं आहे? आम्ही एकमेकाला कमिटमेंट दिलेलं आहे, म्हणजे शिवसेनेने वंचितला कमिटमेंट दिलं आणि वंचितने शिवसेनेला कमिटमेंट दिलं, ही चार भिंतीच्या आतली कमिटमेंट आहे, पब्लिक कमिटमेंट कुठे झाली आहे? ते आम्ही असं ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं, पब्लिक कमिटमेंट चार भिंतीतली कमिटमेंट पब्लिकली कधी करायची ती? सर काय कारण ते त्यांचं त्यांनी जे आम्हाला कळवलेलं आहे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा बरोबर घ्यायचं आहे आणि आपण एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊ असंही त्यांनी कळवलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला कळवलेलं नाही असं नाही। परंतु आम्ही त्यांना सारं एक सांगतो आहे की आणि अगोदरपासून सांगत आलो होतो की काँग्रेसला मी फार चांगला ओळखतो, माझ्या एवढा काँग्रेसला आणि शरद पवारांना ओळखणारा महाराष्ट्रातला दुसरा नेता नाही। तेव्हा हे तुम्हाला फसवतील। आणि काल नाना पटोलेने पुन्हा उच्चारलं की आम्ही असणारं वेगळे लढणार आहोत, त्याच्यामुळे आता शिवसेने थांबू नये हा मेसेज आम्ही असणारं पाठवलेला आहे। सर एक गोष्ट यामध्ये पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे तुम्ही वारंवार म्हणता की युतीची घोषणा व्हायला पाहिजे किंवा वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याचा दावा केला जात आहे, मात्र दुसरीकडे एक पाहायला मिळतात की राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे म्हणतात की आमच्यासोबत अजून कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही, मग उद्धव ठाकरेंना एकतर वंचित सोबत राहावं लागेल नाहीतर मग महाविकास आघाडी सोबत राहावं लागेल। मी अनेक गोष्टी बोलत नाहीये, तेव्हा त्यांनी असणारं जे आहे ते लोकांशी खरं बोलावं असं काँग्रेसवाल्यांनाही सांगतो मी आणि राष्ट्रवादीवाल्यांनाही सांगतो। मला असणारं हारण्यासारखं काही नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की जर ते खोटंच बोलत राहिले लोकांसमोर पब्लिक मीडियाच्या माध्यमातून जे जे काही चाललेलं आहे ते असणारं लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही। आम्ही असं एक लक्षात घ्या की बेसिकली एक तर व्हेरी क्लिअर आहे की शिवसेना आणि वंचित यांची आघाडी होणार हे व्हेरी क्लिअर आहे। मी मागेही म्हणालो होतो की सीट ॲडजस्टमेंटचा प्रॉब्लेम राहिलेला नाही, शिवसेना हे महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना असं वाटते की हेही आपल्याबरोबर आले तर बी जे पीबरोबर लढायला सोपं जाईल अशी असणारी परिस्थिती आहे। आम्ही त्यांना असणारं कंपल्शन सांगतो आहोत की हे का तुमच्याबरोबर येणार नाहीत। इलेक्शन माझ्या अंदाजानं जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे माझ्या दृष्टिकोनातून या दोघांना घेण्याचा ट्राय शेवटपर्यंत राहील, पण ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालं
त्या दिवशी माझ्या अंदाजानं मग त्यांना असणारा ऑप्शन राहत नाही, एक तर त्यांना मग आमच्याबरोबर हे जाहीर करण्याचं ऑप्शन राहत नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. बाळासाहेब एक गोष्ट पाहायला मिळाली आहे की ज्याप्रमाणे तुम्ही चर्चेची गोष्ट म्हणता, एक मिनिट तुम्हाला फोन करून तुम्हाला बोलवून उद्धव ठाकरेवरती दबाव आणतायत का, कारण की कुठेतरी दबावाचं राजकारण केलं जातंय का, कारण की सातत्यानं तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर शिंदे फोन करून तुम्हाला बोलवतात. मी यावेळी भेटलोच नाही आहे, गेले 15 दिवस झाले उद्धव ठाकरेंशी भेटलोच नाही आहे. मी तेच म्हणतोय की तुमचा प्रश्न असा होता की मी उद्धव ठाकरेंना भेटलो की शिंदे फोन करून मला बोलवतात, पण माझा गेले महिन्याभराचा प्रवास जर बघितला तर मी महाराष्ट्रामध्येच नाही आहे, त्याच्यामुळे भेटण्याचा असणारा प्रश्नच होत नाही उद्धव ठाकरेंना. जी काही आमची टीम आहे आणि सेनेची टीम आहे ती बोलत राहिलेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मला एक जे कन्सर्न म्हणजे मला एक जे कन्सर्न एकनाथ शिंदेंच्या संदर्भातलं दिसलं आणि ते माझ्या अंदाजानं खानदानी असं मी त्या ठिकाणी मानतो. याचं कारण की एकनाथ शिंदेसुद्धा जुने शिवसैनिक आहेत, 80s-70s काळातले असणारे शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे पॅन्थर आणि शिवसेना यांचे जे काही रिलेशन्स होते ह्यांना ते त्यांना अधिक चांगल्या रीतीने माहिती आहे इतर शिवसैनिकापेक्षा असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तेव्हा त्यांनी माझ्याकडे असणारं जी कन्सर्न दाखवली आणि मी वारंवार त्याचं असणारे करतो आहे की त्यांनी असं म्हटलं, प्रकाशराव हे सगळे लक्षात घेताना मी आता मुख्यमंत्री आहे, माझ्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये ती जी प्रतिकृती होणार आहे ती मला कुठल्याही पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी नको आहे, का ती जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर मी आनंद दिघेंच्या बरोबरचा कार्यकर्ता आणि तिथून शिवसेनेत झालेला कार्यकर्ता. पॅन्थरचे आणि त्या काळचे आनंद दिघेंचे संबंध ते म्हटले तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे नव्या पिढीला माहीत नाही, ती कॉन्ट्रोवर्सी मला पुन्हा नको आहे आणि माझ्यावरती मला ब्लेम घ्यायचा नाही की माझ्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये पुतळ्याचं व्यवस्थित देखरेख झाली नाही आणि त्या पुतळ्याच्या संदर्भात मला असणारं कॉन्ट्रोवर्सी नको आहे हे त्यांनी मला राजगडावरती आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं आणि म्हणून ते म्हटले होते तुम्ही येणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे परंतु मला याच्यामध्ये तुमच्याकडून 100% मदत पाहिजे. प्रश्न असा आहे की मी मागही म्हणालो सीट ऍडजस्टमेंट आमच्या होऊन गेलेले आहेत, फक्त असाडा जाहीर करण्याचं शिल्लक राहिलेलं आहे, त्यांचा प्रयत्न चाललाय की काँग्रेस आणि NCP यावं. आम्हाला सरळ सरळ दिसतंय की काँग्रेस येणार नाही NCP येणार नाही, त्यांनी ते प्रयत्न करतील करू द्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. सीट ऍडजस्टमेंट केलं आहे त्या सीट ऍडजस्टमेंट मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जागा सोडल्या आहेत का की नाही, तर ते आता पब्लिकली आम्ही कमिट करणार नाही. महानगरपालिका पुरताच तुमचा जो अलायन्स आहे तुमची शिवसेना सोबतच्या युतीची जी घोषणा करण्याबाबत जे तुम्ही सातत्यानं म्हणताय यामध्ये राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन्हीपैकी कुठला पक्ष खोडा घालण्याचा प्रयत्न करतोय का, ऐन वेळेला तुमचा डाव फिसकटावा असे काही प्रयत्न आहेत? ठीक आहे, आता काँग्रेस आणि शिवसेनाही होत नाहीये युती ही व्हेरी क्लिअर झाली कालच्या ह्याच्यावरनं. राष्ट्रवादीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याच्यामध्ये बघायचं आहे. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये म्हटल्यानंतर 7 जागा त्यांच्या आहेत, 7 जागा ॲडजस्टमेंट करायला हरकत नाही आहे, आमच्याकडून व्हेरी क्लिअर गेलेलं आहे. दुसरं जे आहे 10 अपक्ष नगरसेवक मागच्या शिवसेनेच्या महापौराच्या निवडणुकीमध्ये आणि सभागृहामध्ये मदत करत होते, त्यांनाही आपल्याला ॲडजस्टमेंट करायला हरकत नाही आहे. त्याच्यामुळे आमची क्लॅरिटी बऱ्याच गोष्टींवरती झालेली आहे, तिथे कुठेही असणारा मिसअंडरस्टँडिंग नाही. अजित पवार म्हणतात की वंचित जर येत असेल तर आमचा काही विरोध नाहीये, फक्त सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे मित्रपक्ष असतील त्यानंतर सीट्सची जी काही विभागणी असेल ती होईल. ते महानगर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आपण असा विचार केला
तसे राष्ट्रवादीच्या मी जसं म्हटलं 7 जागा आहेत, त्या 7 जागा कोणी मान्य करते, त्याला कोणी मान्य करत नाही आहे. पण साहेब शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण सार्वजनिक कार्यक्रम मांडला आहे की ते सकारात्मक आहे वंचित बहुजन आघाडीसाठी. मी तरी अजून वाचलेलं नाही आहे. पण काँग्रेस पक्ष वारंवार तुम्ही वाचलं असेल तर कृपा करून मला असं ते फॉरवर्ड केलं तर अधिक चांगलं होईल.